नमस्कार. नव्या फौजदारी कायद्यांवर आधारित आजच्या या विशेष चर्चेत मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते. आजच्या चर्चेत आपण 3 नव्या फौजदारी कायद्यांविषयी, जे 1 जुलैपासून अंमलात येणार आहेत, त्याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. आपण पाहिलं तर ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे रद्द करून त्या जागी 3 नवे कायदे आपल्या संसदेनं मंजूर केले. या कायद्यांची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून देशभरात सुरू होणार आहे. या कायद्यांमुळे भारताच्या फौजदारी न्यायव्यवस्थेत एका नव्या युगाचा प्रारंभ होणार आहे. नागरिक सुरक्षा संहिता 2023, भारतीय न्याय संहिता 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 हे 3 नवीन फौजदारी कायदे 1 जुलै 2024 पासून लागू होणार आहेत. फौजदारी न्यायप्रणाली अधिक सुलभ, उत्तरदायी, विश्वासार्ह आणि न्याय्य रीतीनं चालवण्यासाठी केलेला हा बदल फौजदारी न्यायव्यवस्थेतील समकालीन आव्हानांना तोंड देण्यासाठी सुसज्ज आहेत. या 3 नव्या कायद्यांमुळे ब्रिटिशकालीन कायदे संपुष्टात येणार आहेत. आता भारताच्या फौजदारी न्यायव्यवस्थेत एक नवीन युग सुरू होईल, जे पूर्णपणे भारतीय असेल. हे नवे फौजदारी कायदे तंत्रज्ञान तसेच न्यायवैद्यक शास्त्रावर लक्ष केंद्रित करून पोलिसांना आणि तपासणी यंत्रणांना आधुनिक युगात घेऊन जाणारे आहेत. संविधानानं भारतीय नागरिकांना बहाल केलेल्या सर्व हक्कांचं संरक्षण करणं हे तत्व या 3 नव्या कायद्यांचा गाभा आहे. कोणालाही केवळ शिक्षा करणं हे या कायद्यांचं उद्दिष्ट नाही, तर न्याय देणे हे उद्दिष्ट आहे. आज सायबर गुन्ह्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. जुन्या कायद्यांमध्ये सायबर गुन्ह्यांची तरतूद नव्हती, मात्र नव्या कायद्यात तशी तरतूद करण्यात आली आहे, जी आजच्या काळाची मागणी आहे. या नवीन कायद्यांमध्ये माहिती तंत्रज्ञानावर तसंच न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या स्थापनेवर भर देण्यात आला आहे. न्याय आणि निपक्षता टिकवून ठेवतानाच नव्या युगातील समकालीन आव्हानांवर मात करत गुंतागुंतीचे खटले मार्गी लावून सोडवण्याचं उद्दिष्ट या नव्या फौजदारी कायद्यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलं आहे.